वातावरण शहरामध्ये जिकडे तिकडे पाण्यासाठी हाहाकार माजलेला आहे। या ठिकाणी पाण्याला कधी आग लागत नाही, पण भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी पाण्याला आग लागलेली आहे। लोकांच्या घरापर्यंत पाणी जात नाहीये, त्याच्यामुळे मी त्यांना 15 दिवसाची मुदत देतो आमदार संजय सावकारांना। आमदार संजय सावकारांच्या घरावरती या ठिकाणी जे आहे पाणी क्रांती मोर्चा या ठिकाणी आम्ही नेणार आहोत। नमस्कार, आप देख रहे हैं बीके टाइम्स न्यूज और मैं हूं आपके साथ छवि। संविधान आर्मी की ओर से 20 अप्रैल 2023 को ट्रेन गीतांजलि एक्सप्रेस पर समय 12:40 पर रेल रोको आंदोलन मलकापुर रेलवे स्टेशन प्लेटफॉर्म नंबर 1 पर विभिन्न मांगों को लेकर किया जाएगा। ऐसी जानकारी संविधान आर्मी के संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे ने पत्रकार सम्मेलन कर दी है। वह बताया है कि उनकी मांग है कि दादर रेलवे स्टेशन का नाम संविधान निर्माता परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चैत्य भूमि दादर ऐसा नामांतर किया जाए, ईवीएम हटाकर बैलेट पेपर से इलेक्शन कराए जाएं। ऐसी मांग हम भारत सरकार के चुनाव आयोग व केंद्र सरकार से करते हैं। ओबीसी की जाति न्याय जनगणना की जाए, संविधान द्रोह मतलब देशद्रोह है, ऐसे देशद्रोही को केंद्र सरकार कठोर कार्रवाई करे, रेलवे का निजीकरण और सरकारी पब्लिक सेक्टर का निजीकरण बंद करे, SC ST का अल्ट्रा सिटी एक्ट कानून और मजबूत करे, दिल्ली के आंदोलनकारी किसानों MSP कानून के लिए 900 किसान शहीद हुए, किसानों को 900 करोड़ रुपए केंद्र सरकार दे और उनके परिजनों को नौकरी दे, कामगार विरोधी नीति ऑर्डिनेंस, फैक्ट्री एयरपोर्ट रेलवे BSNL बैंक पब्लिक सेक्टर इनका निजीकरण करने की प्रक्रिया प्रतिबंधित करे, महंगाई गरीबी निर्मूलन के लिए और बेरोजगारों को दलितों को राष्ट्रीय बैंकों से बिना विकल्प कर्ज वितरित करे। राहुल गांधी, अरविंद केजरीवाल और मनीष सिसोदिया इन्हें टारगेट ना करें, इंसाफ करें। SC ST OBC इनका सामाजिक न्याय के आरक्षण नीति को केंद्र सरकार मजबूत करे, महाराष्ट्र के सभी विज निर्मित केंद्र में स्थानिक बेरोजगारों को रोजगार दे, मराठा धनगर मुस्लिम आरक्षण लागू करे, शिक्षा का निजीकरण बंद करे, अमरावती के सामाजिक कार्यकर्ता राजेश वानखेड़े पर खोटे गुनाह दाखिल करना बंद करे, महाराष्ट्र में राजकीय और सामाजिक कार्यकर्ता पर खोटे गुनाह दाखिल करना बंद करे, छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी विडंबना करने वालों को जेल में बंद करे, जाति और धार्मिक दंगों का भाषण करने वाले नेता और साधु संतों के भेष में जहरीले विचार व्यक्त करने वालों पर सख्त कानूनी कार्रवाई करे, आयुष प्रोकॉन कंपनी सभी सुरक्षा रक्षकों का वेतन जल्द दे व अन्य मांगों को लेकर आंदोलन करेंगे। ऐसी जानकारी संवाददाताओं को दी है। आज यह ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, आज यह ठिकाणी संविधान आर्मी व विविध दा संघटनांच्या वतीने आमची या ठिकाणी भुसावळ रेस्ट हाऊस या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू झाली आहे। आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये विविध दा संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत। आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी सांगतो की भुसावळ शहरामध्ये जिकडे तिकडे पाण्यासाठी हाहाकार माजलेला आहे, जिकडे तिकडे सर्वत्र पाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड हाल या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचे या ठिकाणी होत आहे। आणि या ठिकाणी जे आहे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या आया बहिणींना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचं हाल या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी थांबले नाही, आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या, या ठिकाणी पाण्याला कधी आग लागत नाही, पण भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी पाण्याला आग लागलेली आहे, लोकांच्या घरापर्यंत पाणी जात नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून या ठिकाणी आमदार संजय सावकार आहे, हे पालकमंत्री होते, आमदार संजय सावकारे हे आमदार होते, त्यानंतर या ठिकाणी 2-3 वेळा ते आमदार झाले, या ठिकाणी ते राज्यमंत्री होते, एवढं सर्व असताना देखील या ठिकाणी आमदार संजय सावकारे पाणी पाजण्यामध्ये या ठिकाणी 100% नापास झालेले आहेत। त्याच्यामुळे मी त्यांना 15 दिवसाची मुदत देतो आमदार संजय सावकारेंना, जर का 15 ते 20 दिवसामध्ये या भुसावळ शहरामध्ये जे रोटेशन जे पाण्याचं जे विस्कळीत झालेलं आहे, जे कोलॅप्स झालेलं आहे, या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात जे भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे टँकर पोचत नाही आहे, ही जी अवस्था निर्माण झालेली आहे याला संपूर्णपणे जबाबदार आमदार संजय सावकारे आहेत। म्हणून आमदार संजय सावकारांच्या घरावरती या ठिकाणी जे आहे पाणी क्रांती मोर्चा या ठिकाणी आम्ही नेणार आहोत। जर का पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षात तुम्ही सोडवला नाही आहे, काहीतरी करा, अन्यथा तुमच्या घरावरती या ठिकाणी जे आहे पाणी क्रांती मोर्चा आणल्याशिवाय आम्ही संविधान आर्मी विविधता संघटना या ठिकाणी शांत बसणार नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची की बौद्ध वसाहत जळगाव या ठिकाणी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे पुतळे हटवण्यात आले। पुतळे हटवल्यानंतर या ठिकाणी
ओबीसींचे नेते एकनाथरावजी खडसे यांनी या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी विधान परिषदेमध्ये मांडला. बीजेपीचे जळगावचे आमदार राजूमामा भोडे यांनी देखील प्रश्न विधानसभेमध्ये मांडला, जयंतराव पाटील यांनी मांडला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना आरक्षण दिलं घटनात्मक, एससींना आरक्षण दिलं घटनात्मक, एसटींना आरक्षण दिलं घटनात्मक. बाबासाहेब आंबेडकरांनी मतांचा अधिकार 140 कोटी जनतेला संविधानाच्या माध्यमातून दिला आणि आरक्षण देखील दिलं. या आरक्षणाच्या बळावरती भुसावळचे आमदार संजय सावकारे हे या ठिकाणी आमदार आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे SC ST ओबीसींचे नेते आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आम्ही समजतो की SC आमदार आहेत, आमचे हक्काचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिल्यानंतर देखील या ठिकाणी तुम्ही आमदार झाले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होते 18 वॉल्डमध्ये, पुतळा फोडला जातो, बौद्ध वसाहतचा प्रश्न जो आहे हा विधानसभेमध्ये तुम्ही या ठिकाणी मांडत नाही. म्हणून या ठिकाणी SC ST समाज जो आहे, बाबासाहेब आंबेडकर त्यांचे उद्धारकर्ते असल्यामुळे भुसावळ विधानसभा मतदारसंघातला SC आणि ST समाज हा पूर्णपणे या ठिकाणी आमदार संजय सावकारांनी बाबासाहेबांचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही म्हणून या ठिकाणी नाराज आहे. त्यापेक्षा या ओबीसींना देखील या ठिकाणी जनजागृती या ठिकाणी झालेली आहे आणि ते विधानसभेमध्ये प्रश्न या ठिकाणी मांडतायत. एवढंच नाही तर या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी अमरावतीमध्ये अमरावतीच्या ज्या आमदार आहे खासदार आहेत आमच्या भगिनी नवनीत राणा, त्यानंतर या ठिकाणी बंडेरा अमरावतीचे आमदार आहेत रवी राणा, यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दलितांना छळण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. आमचा एक कार्यकर्ता आहे तिथला राजेश वानखेडे चर्मकार समाजाचा, या राजेश वानखेडेवरती त्या ठिकाणी खोट्या केसेस दाखल करून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दलित विरोधी भूमिका घेऊन त्या ठिकाणी अमरावतीमध्ये खोट्या केसेस दाखल करण्याचा सपाटा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शासन प्रशासनाला ताब्यात घेऊन त्यांचा दुरुपयोग करून सत्तेचा त्या ठिकाणी नवनीत राणा आणि या ठिकाणी ते जे आहेत आमदार त्यांचे पती रवी राणा यांना आम्ही चेतावणी देतो. आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवबांचे मावळे आहोत, या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहादूर भीमसैनिक आहोत, देशभक्त भगतसिंग यांचे आम्ही सैनिक आहोत आणि भीमा कोरेगावची औलाद आहोत. या ठिकाणी दलितांना खोटे केसेस दाखल करणे राजेश वानखेडेच्या विरुद्ध जर तुम्ही या ठिकाणी थांबवलं नाही तर या ठिकाणी 29 एप्रिलला चलो अमरावती त्या ठिकाणी रेल रोको आंदोलन, तिरंगा रेल रोको आंदोलन आणि या ठिकाणी खासदार नवनीत राणा आणि रवी राणाच्या घरावरती छत्रपती तलवार मोर्चा संविधान आर्मी आणि विविध दा संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही नेणार आहोत. उद्याच्या दिवशी 20 तारीख आहे मलकापूरला, या ठिकाणी वडगाव दिघीपासून जो लॉंग मार्च 16 मार्चला आम्ही मागच्या महिन्यात काढला तर या ठिकाणी वडगाव दिघीचे 4 प्रलंबित प्रश्न मलकापूरच्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी सोडवले नाहीत. त्यानंतर या ठिकाणी केंद्र सरकारने 18 रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याचे नाव बदलले, परंतु या ठिकाणी कोणाची मागणीही नसताना 18 रेल्वे स्टेशनचे तुम्ही नाव बदलले. मग परमपूज्य संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 140 कोटी जनतेला भारतीय संविधान दिलं. बाबासाहेब आंबेडकर भारताचे भाग्य विधाते आहेत, भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत आणि तरी देखील केंद्र सरकारने दादर चैत्यभूमीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर केलेलं नाही आहे. मी केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला चेतावणी देतो, चैत्यभूमी दिनांक 6 डिसेंबरच्या आत 2024च्या आत जर का या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर दादरचं चैत्यभूमीचं झालं नाही तर या ठिकाणी आम्ही 6 डिसेंबर 2023ला या ठिकाणी दादरला आम्ही रेल रोको आंदोलन करू आणि या ठिकाणी करो या मरो अशा पद्धतीचं रेल रोको आंदोलन दादरला त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. उद्याच्या मलकापूर येथे 20ला जे आमचं रेल रोको आंदोलन होणार आहे मलकापूरला, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये येणारं मलकापूर आहे आणि म्हणून या ठिकाणी ई व्ही एम हटाव कारण की ईव्हीएममुळे आमदार संजय सावकारे आमदार झालेले आहेत, कारण की या ठिकाणी ईव्हीएममुळे आमदार संजय सावकारे आमदार झाले आहेत. आमदार संजय सावकारेच्या पाठीशी मागे माजी आमदार संतोष चौधरी होते म्हणून ते आमदार झाले. यावेळेस मागे पुन्हा या ठिकाणी ओबीसींचे नेते एकनाथराव खडसे त्यांच्या पाठीशी उभे होते म्हणून ते या ठिकाणी आमदार झाले, परंतु आता त्यांच्या पाठीशी फक्त ई व्ही एम आहे.
त्यांच्या पाठीशी जनाधार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी त्यांची आहे। आणि म्हणून या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की जे मराठा धनगर मुस्लिम यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की अशा जे आमच्या जे काही या ठिकाणी वडगाव डिगीचे जे 4 प्रलंबित मागण्या आहेत त्याचा देखील या ठिकाणी जे आहे त्यांना देखील या संदर्भातला एक विषय आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की या सगळ्या प्रश्नांना घेऊन या ठिकाणी आम्ही उद्या संविधान आर्मीच्या वतीने या ठिकाणी रेल रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। एकूण 3 ठिकाणी रेल रोको आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी जाहीर केलेला आहे। आता नुकतीच या ठिकाणी आमचे धर्माधिकारी साहेब अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर 13 स्त्री सेवकांची त्या ठिकाणी त्यांना मृत्यूस उष्माघातामुळे त्या ठिकाणी मृत्यूस बळी पडावं लागलं, त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। जर खरोखर या ठिकाणी धर्माधिकारी साहेबांना जास्त क्लेश झाला असेल, जास्त दुःख झालं असेल, तर त्यांनी या ठिकाणी जे आहे त्यांची जे त्यांच्या जे राशी मिळालेली 25 लाखाची पुरस्कार प्रत्यर्थ ती राशी त्यांनी या ठिकाणी संपूर्णपणे त्या मृत कुटुंबियांना या ठिकाणी द्यावी। आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी जे आहे या ठिकाणी जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो त्यांना मिळालेला आहे तो त्यांचा मिळालेला जो पुरस्कार आहे हा 13 जे स्त्री सेवक आहे यांच्या रक्ताने तो लाल झालेला माखलेला पुरस्कार आहे। म्हणून या ठिकाणी तो पुरस्कार देखील त्यांनी त्या ठिकाणी परत करावा। आणि मनुष्यवधाचा गुन्हा धर्माधिकारी साहेबांना जबाबदार धरून त्यांच्यावरती दाखल करून धर्माधिकारी साहेबांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकलं पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो। आणि याच्यानंतर जे आहे आमचं जे जन आंदोलन जे आहे संविधान आर्मी विद्यता संघटनेचं या ठिकाणी आम्ही सुरू ठेवणार आहोत। आणि आमच्या प्रश्नांच्या संदर्भात शासन प्रशासनाने या ठिकाणी जे लवकरात लवकर लक्ष घालावं, अन्यथा या ठिकाणी ही जी जन आंदोलनाची जी आमची जी घोषणा केलेली आहे ती या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने बेरोजगारांना रोजगार मिळत नाही आहे, शेतकऱ्यांना 24 तास या ठिकाणी वीज मिळत नाही आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, रेल्वे विकण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे, खाजगीकरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, बँकांना खाजगीकरण केलं जात आहे, एअरपोर्टचं खाजगीकरण केलं जात आहे, त्याचबरोबर या ठिकाणी MSEBचं या ठिकाणी वीज निर्मिती केंद्राचं खाजगीकरण केलं जात आहे, त्यानंतर या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये BSNLला विकलं जात आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी सरकारी प्रॉपर्टी असेल पब्लिक सेक्टर असेल मोदी आणि अमित शहाच्या सरकारने या ठिकाणी ते पूर्णपणे खाजगीकरण, औरंगाबाद फॅक्टरीचं खाजगीकरण सुरू आहे। आणि म्हणून विशिष्ट जे असं दीपनगर सारखे जे हे सेक्टर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वीज निर्मिती केंद्र आहे त्या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे। अन्यथा स्थानिक बेरोजगारांना रोजगार दिला नाही तर आम्ही दीपनगर देखील या ठिकाणी जे आहे हे केंद्र या ठिकाणी चालू देणार नाही। मागे 3-3 दिवस आम्ही स्ट्राईक केलेला आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून, राष्ट्रीय मजदूर सेनेच्या माध्यमातून। पुन्हा या ठिकाणी जे आहे चिमणी आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही, कारण 30 वर्षापासून दीपनगरमध्ये कामगारांची चळवळ मी चालवतो आहे। चिमणी बंद पाडून टाकेल जर स्थानिक बेरोजगारांना जर तुम्ही रोजगार दिला नाही तर, असा इशारा चेतावणी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय तिरंगा, जय जिजाऊ, जय मल्हार, जय वाल्मिक, जय हिंद, जय भारत, जय तिरंगा, जय भगत सिंग, धन्यवाद। आयुष कंपनीचे जे 20 लाख रुपये कामगारांचे या ठिकाणी थकीत आहेत आणि आतापर्यंत यांना हे 20 लाख रुपये मिळालेले नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी हे 20 लाख रुपये देखील त्यांना या ठिकाणी मिळाले पाहिजे। आणि ज्या कंपनीने यांचे पैसे या ठिकाणी थांबवलेले आहेत SSV कंपनी, आयुष कंपनी, या आयुष कंपनीने या ठिकाणी जर का या ठिकाणी यांना पैसे दिले नाही तर यांचा प्रश्न देखील या ठिकाणी उद्याच्या रेल रोको आंदोलनामध्ये, मुंबईच्या रेल रोको आंदोलनामध्ये आणि मलकापूरच्या रेल रोको आंदोलनामध्ये आणि अमरावतीच्या रेल रोको आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना आम्ही पैसे मिळून दिल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी जाहीर करतो। बोलायचं असेल तर 20 लाख रुपये बाकी होतं, सांगा सविस्तर सांगा। आता आयुष कंपनीमध्ये आमचं जवळजवळ 23 लाख रुपये बाकी होतं, त्यांनी आम्हाला एक लेटर लिहून दिलं होतं की बा आम्ही तुम्हाला येत्या 7 एप्रिलला आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देऊ, एक महिना पगार लोकांचा करा असं। अजून त्यांना आम्हाला 7 एप्रिलला 3 लाख रुपये दिले, तरी आम्ही खिशातून 2 लाख टाकून सना यांचं 5-4 लाख 81 हजार रुपये पेमेंट केलं। बाकीचं पेमेंट यांनी सांगितलं 14 एप्रिल ह्या रोजी आम्ही तुम्हाला पेमेंट देता, आता ते पेमेंट देत नाही आहे, कोणी फोन पण घेत नाही आहे आणि काहीच नाही। अधिकाऱ्यांकडे धावणे घेतले कशाबद्दल? आम्ही गेले होते सर तिथं, रंजन सर होते तिथं अकाउंटंट, त्यांचं येस सर आहे तिथं डेप्युटी साहेब म्हणून, पण ते बोलतात आमच्याकडे पेमेंट नाही आहे आणि आम्हाला तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत। हां, आम्ही म्हणूया सगळं मोर्चा वगैरे सगळं आम्हाला करणार आहे।